देता आपली खाली कॉलेजेस आहेत सगळी वाद नाही पण प्रश्न सोडवायचे सोडवायचे हां तर त्याच्यामध्ये आपण वाय सी कॉलेजला आपण अकॅडमिक बोर्डमध्ये वरती नाव लिहिलं वाय सी कॉलेज म्हणून असं आपण नाव दिलेलं आप्पासाहेब पाटील जे आपलं इंग्लिश मिडियम स्कूल आहे बरोबर त्याला पण आपण या पद्धतीने नाव दिलेलं आहे डीजी कॉलेजला पण आपण त्या पद्धतीनेच नाव दिलेलं आहे बरोबर आता प्रश्न राहतोय काय साहेब माहितीये का सातारा ही मराठ्यांची राजधानी छत्रपतींची राजधानी छत्रपतींची गादी बरोबर त्या ठिकाणी आता आपलं शिवाजी कॉलेजला नाव कसं दिलं करमर भाऊराव पाटलांनी ह्याचा इतिहास आहे बरोबर एका व्यापाऱ्याने सांगितलं शिव की मी पैसे देतो माझ्या बापाचं नाव लाव तर त्यावेळेस करमर भाऊराव पाटील म्हणले की एक वेळ करमर भाऊराव पाटील आपल्या बापाचं नाव बदलेल पण शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं बदलणार नाही बरोबर अशी परिस्थिती असताना त्या कॉलेजच्या नावाच्या ठिकाणी आता आपण हा लोकनेते रामशेठ ठाकूर भवन हा बोर्ड लिहिला आपण तिथे बरोबर आता आमचं म्हणणं असं आहे सर की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाशी करमर भाऊ पाटलांना एवढा आदर होता तर आज आदर रयत शिक्षण संस्थेमध्ये छत्रपतींच्या विषयी कमी झाला असं मला वाटायला लागलं त्याचं कारण असं आहे की मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण का दिलं नाही कॉलेजला त्या अशा पद्धतीने बोर्ड आपण का दिलं नाही रामशेठ ठाकूर आम्हाला बघा छत्रपती शिवाजी कॉलेजच्या तिथं बाहेरच्या बाजूला जे आपण हे केलेलं आहे गेटवर नाही ना आपल्या सातारा कोल्हापूर रस्त्याला फेसिंग आपण ते केलेलं आहे आपण बघितलं नाही काही बघा ना तुम्ही ते वर्ड लिहिले ते कुठे लिहिलंय तर छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये बांधलेल्या एका भवनला नाव दिलं आमचं या नावाविषयी सुद्धा आक्षेप नाही तुम्ही रामशेठ ठाकूरचं द्या अजित पवारांचं द्या शरद पवारांचं द्या आता नवीन घेतलेल्या नवीन बॉडीमधले आणि कुणाचं द्या आमचं काय हरकत नाही देश आम्हाला कुणाच्या नावाविषयी ऑब्जेक्शन नाही आमचा प्रश्न कुठे येतोय आमचा की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या कॉलेजला दिलं गेलेलं त्या कॉलेजचा बोर्ड होत नाही मात्र बाकीच्यांचे बोर्ड होते मग हा छत्रपती शिवाजी महाराजांना अवमानित करण्याचा प्रकार रयत शिक्षण संस्थेने केलाय म्हणून आम्ही रयत शिक्षण संस्थेचा निषेध तर करतो पण आम्ही तुम्हाला मुदत पण देतो ऐका ना सर आम्ही तुम्हाला मुदत पण द्यायला आलो की आम्हाला एक महिन्यात त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी कॉलेज कला विद्यालय अशा स्वरूपाचा नावाचा बोर्ड तिथं लावावा आणि आता आम्हाला तिथं आंदोलनाचा मार्ग पत करून पुढील सर्व गोष्टी आम्हाला कराव्या लागतील त्यासाठी आम्ही हां त्यासाठी ते आम्ही आता या हे निवेदन आम्ही आपल्याला देतोय सर्वजण सर 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 पुढे की नाही आहेत की मीटिंग आमची शिवजयंतीची मीटिंग चालू होती त्यातनंच आम्ही आलो मित्र आहे पण तुम्ही आता काय आम्हाला आता वाटायला लागले की शिवाजी महाराजांच्या विषयी रयतची अस्मिता कमी आता मग हे दिसते ना ह्याच्यावर मला सांगा आम्ही काय आलो तुमचं म्हणणं काय असं बोर्ड लावा ना तुम्ही आता हे लावतोय हा लावा ना तुम्ही शिवाजी कॉलेजचं काय लावलं शिवाजी महाराजांच्या बाबतीतच कमतरता का असं वाटतंय ना पण वाटतंय की नाही मला सांगा प्रायमा पेशी काय दिसतंय निश्चिंत राहा तसं काय नाही शिवाजी महाराज आपलं दैवत आहे सगळ्यांचं हो पण ते रयत कडनं दिसून येत नाही तेवढं करा तर रयत कडनं दिसून येत नाही ना म्हणून आमचं म्हणणं आहे ना आमचे सचिव असतील प्राचार्य मान्य आहे मग सचिवांच्या लक्षात ही गोष्ट यायला पाहिजे होती म्हणून आम्ही सचिवांनाच भेटणार होतो पण सचिवच नाही तुमच्या नाही कोण आहे बा पोच आणायचं पोच देत तुमच्याकडे चार लोकांची ऍडमिशन ज्या वेळेस होत नाही त्याच वेळेस आम्ही तुमच्याकडे येतो अदरवाईज नगरपालिका तुम्हाला कधी डिस्टर्ब करावी पण आम्ही नगरपालिका म्हणून आलो नाही सर आम्ही नगरपालिका म्हणून आलो नाही त्या सातारामधल्या तमाम लोकांची इच्छा होती अशी की तिथं शिवाजी महाराजांचं नाव लावावं आणि तुम्ही इतर लोकांची जशी नाव उरवले त्याच पद्धतीनं हा रामशेठ ठाकूर भवनचा तुम्ही बोर्ड लिहावा आमची हरकत नाही पण जिथं छत्रपती शिवाजी कॉलेज नाव लिहायला पाहिजे ते तुम्ही नाहीच लिहिलं तिथे तुम्ही रामशेठ ठाकूर भवन केलं ते द्या ना पाठी मागच्या बाजूला आणि शिवाजी कॉलेज शिवाजी कॉलेजचंच नाव ठेवा ना तुम्ही शिवाजीच्या कॉलेजचं तुम्ही नाव का पुसताय तुम्ही फ्रंटला इकडे वाय सी कॉलेज येताय फ्रंटला इकडे अप्पासाहेब कॉलेज येताय फ्रंटला तुम्ही डीजी कॉलेज नाव देताय आणि जिथं छत्रपती शिवाजी कॉलेज नाव द्यायचे तिथं तुम्ही रामशेठ ठाकूर भवन देताय याचा अर्थ काय बघा ना तुम्ही म्हणून आमचं म्हणणं आहे की अर्ध्या किलोमीटर असून असणाऱ्या संस्थेविषयी आपल्याला माहिती नाही दुर्दैवाची बाब आहे म्हणून असं अजिंतेच्या दरम्यान आपल्याकडनं डिक्लेरेशन व्हावं अशी आमची अपेक्षा आम्हाला नको तुम्ही डिक्लेअर करा पेपरमध्ये तुम्ही डिक्लेअर करा पेपरमध्ये की छत्रपती शिवाजी कॉलेजला शिवाजी महाराजांचं नाव आम्ही एक 8 दिवसात लावतोय एवढी तडकाबडकी बाकीच तुम्ही लावताय म्हणजे तेवढी लावायला काय हरकत नाही तुम्हाला तातडीने चलो थँक्यू